अमरावतीवरून नागपूरकडे जाणाऱ्या दोन ट्रॅव्हल्समध्ये आज पहाटे 6:30 वाजताच्या सुमारास दिवसा येथील पंचवटी चौकात धडक झाली. यात एक जण जखमी झाला असून ट्रॅव्हल्सच्या दर्शनीय भागांचे नुकसान झाले आहे. प्राप्त माहितीनुसार खुराणा कंपनीची ट्रॅव्हल्स व पर्पल कंपनीची ट्रॅव्हल्स या दोन ट्रॅव्हल्स एकापाठोपाठ एक नागपूरच्या दिशेने भरधाव जात असताना अचानक तिवसा येथील पंचवटी चौकात खुराणा कंपनीच्या ट्रॅव्हल्सची धडक ही समोरील ट्रॅव्हल्सला बसली व यातच मागील ट्रॅव्हल्सच्या वाहक बाजूने बसलेला एक जण जखमी झाला असून दर्शनीय भागांचे नुकसान झाले आहे. समोरील ट्रॅव्हल्सने स्पीड ब्रेकरजवळ अचानक वेग कमी करताच मागील ट्रॅव्हल्सची समोरील ट्रॅव्हल्सला धडक बसली असावी असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. दोन ट्रॅव्हल्समध्ये अपघात होताच ट्रॅव्हल्समधील प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली होती. अपघाताची माहिती तिवसा पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. पुढील तपास तिवसा पोलीस करीत आहेत.